अध्यक्ष महोदय, अतिशय चांगला मार्गदर्शन उपमुख्यमंत्री उत्तरित चांगले. प्रश्न काय आहे की शासन जे आहे हे आपल्या पुढच्या अडचणी वेगळ्या आहेत, मान्य आहे मला, सगळ्या देशापुढे. आणि म्हणूनच पुरेशा शाळा किंवा पुरेशा सर्वच लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था आपल्याकडून पूर्ण होत नाही, म्हणून या स्वयंसेवी संस्था ज्या आहे ह्या पुढे येतात, समाजसेवक पुढे येतात आणि ह्या शाळा ज्या आहेत विना अनुदानित काढतात. पण आता ह्या शाळा काढल्यानंतर ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा खर्च जर भागवायचा असेल तर पैसा तर पाहिजे. मग हा अशा प्रकारचा जो आहे निधी जमवण्यासाठी भीक मागून जर अशा रीतीने निधी जमवला तर परवानगी आहे का? नाही नाही, खरं म्हणजे फार चांगला प्रश्न या ठिकाणी माननीय भुजबळ साहेबांनी विचारला आहे. आणि काय की आपले सगळ्यांचे अतिशय पूजनीय असलेले प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवनगाथा नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं आहे की आमच्या बरोबर भीक मागायला कोण येणार, शिक्षणाची सोय, सर्वांची सोय ही लावण्याच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. त्यातला महत्वाचा विषय एवढा सांगतो की गावभर या योजनेची चर्चा चिकित्सा सुरू झाली. कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एका अर्थी भीकच मागतात ना, मग द्रव्याऐवजी धान्य मागितले तर त्यात काय चुकले? फंडवाले आरोळ्या मारत नाही, धान्यवाले आरोळ्या मारून या ठिकाणी लोकांना जाग आणतात. म्हणजे आता प्रबोधनकार ठाकरेंनी शिक्षणाकरता त्यांनी त्यात लिहिलंय की कसं कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन आम्ही लोकांकडे गेलो, झोळी पसरवली आणि भीक मागितली तर काय वाईट आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे नाही आमचं नाही आहे, आमचं कुठलंही समर्थन नाही आहे. मी आपण कुठल्या घटनेला उल्लेखून नाही बोललात. मी आपल्याला एवढंच सांगितलं, मी आपल्याला त्यामुळे मला असं वाटत. पण थांबा, ठीक आहे, जाऊ द्या, ते समजायला थोडा वेळ लागेल. पण कोणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही. राज्य सरकार त्या संदर्भात सगळ्या गोष्टी करेल आणि कुठेही भीकेचा विषय येणार नाही. उपमुख्यमंत्री महोदय, प्रश्न उत्तराचा तास